संविधानाबद्दल शालेय विद्यार्थ्यांना ह्या सगळ्याबद्दलची माहिती मिळावी ह्यासाठीच आता शालेय शिक्षणात संविधानाची माहिती देण्याचा प्रस्ताव आहे आणि ह्या प्रस्तावाला आता मंजुरीही देण्यात आलेली आहे. त्याच संदर्भातला हा वृत्तांत पाहूयात. वी द पीपल, आम्ही भारताचे लोक. भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, अशी सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेची. आता ही संविधानाची उद्देशिका शाळांमध्ये रोज वाचणं बंधनकारक करण्यात आलंय. 26 जानेवारी पासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. घटनेतलं न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही तत्व, घटनात्मक अधिकार आणि कर्तव्य शालेय जीवनातच मुलांमध्ये रुजावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. संविधान की जो मूल्य है, संविधान की जो नीतियाँ हैं और देश का संविधान क्या करता है, कहता है, वो बाल मन जो होता है उसके ऊपर हमें बताना है. और उसके लिए हमारी कोशिश यही रह रही है कि अगर बच्चा परिपाठ में रोज पढ़ता है, चाहे वो प्रतिज्ञा लेता है, तो उसको पता चलता है कि मैं भारत का नागरिक हूँ. उसी तरह भारतीय संविधान ने क्या चीज़ें दी है वो भी उसे मालूम पड़नी चाहिए और वो मूल्य उसे तक पहुँचने चाहिए, इसलिए हमने वो कार्यक्रम रखा. विद्यार्थी नेहमी राष्ट्रगीत म्हणतात, पण त्याबरोबरच आपलं संविधान काय आहे किंवा आपली जी मूलतत्वं आहेत संविधानातली, समता, बंधुता, एकता, हे सगळं मुलांमध्ये याच वयामध्ये, कारण हे वय जे असतं हे संस्कारक्षम वय असतं, तर या वयामध्ये ती रुजणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही निर्णयाचं स्वागत केलंय. रोज शाळेत जसे राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा होते, त्यानुसारच जर संविधानाची ही प्रतिज्ञा झाली तर चांगला निर्णय हो, चांगली गोष्ट आहे, अभिमान वाटेल आणि संविधानाबद्दल अधिक माहिती सुद्धा मिळेल. प्रार्थना बोलतो, तसंच आता आपण भारताचे संविधान पण बोलणार आहे, ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि भारताच्या संविधानाबद्दल आपण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते आणि भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले. याला भाजपचा आक्षेप आहे, पण या निर्णयाचं स्वागत करत भाजपनं चुकीचा इतिहास शिकवू नका असा टोलाही लगावलाय. आपण विद्यार्थ्यांमध्ये देशासंबंधीची चांगली देशभक्तीची भावना जागृत करा, घटनेची माहिती द्या, इतिहास पण सांगा. फक्त विनंती एकच आहे, इतिहास तर पॉलिटिझायझेशन करू नका आणि सावरकर राष्ट्रद्रोही आहे हा राहुल गांधीचा इतिहास ज्ञान सांगू नका. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर भाजपनं शाळा शाळांमध्ये CAA संदर्भात कार्यक्रम घेतले होते. आता हा देश धर्मनिरपेक्ष आहे हे सांगणाऱ्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन महाविकास आघाडीनं बंधनकारक केलंय. शाळेत राजकारणानं शिरकाव केलाय. मुलांमध्ये सार्वभौम भारताची आणि राष्ट्रभक्तीची मूल्य किती रुजतात हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई.